एकमेव विचारपत्र महाराष्ट्र न्यूज। नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या कामाने व्हावी म्हणून पुण्यातील नागरिकांनी आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती। दरवर्षी वर्षाची सुरुवात अनेक जण दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन करत असतात। यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियम पाळत भाविकांनी बाप्पाचे दर्शन घेतलं। साधारण सकाळी 5:45 ते आरतीचा जो वेळ आहे 8 वाजेपर्यंत प्रचंड गर्दी होती की रस्ता अगदी फुल झालेला होता। आता थोडीशी गर्दी कमी झाली आहेत, लोकही थोडं डिस्टन्सिंग मास्क वगैरे हे पाळतात आहे। आम्ही मंदिरातर्फे व्यवस्था केलेली आहे, सॅनिटाईज वगैरे सगळं ज्या सुरक्षेच्या जेवढ्या हे आहेत त्या आम्ही सर्व केलेले आहेत आणि गर्दी थोडी कमीच आहे, पण दरवर्षीपेक्षा थोडी कमी आहे। मंदिराचं साधारण आता याच्या पार्श्वभूमीवर साधारण 11 वाजेपर्यंत रात्री मंदिर उघडं राहील।